गावरान 90 आली सुबोध हायस्कूलच्या इकडे आजपासून लागले 12वीचे पेपर. आता 12वीचे पेपर लागल्याच्यानं या शाळेतली कशा प्रकारची व्यवस्था आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहोत. आता तुम्ही म्हणता राजाओ तुमचा परीक्षा आणि पेपर द्यायचा टाईम राहिला का? मग आता टाईम निघून गेला, पण या पोट्टेचा टाईम आला आता परीक्षा द्या. आता तिकडे सरकारची परीक्षा चालू आहे, कालपासूनच तिकडे अधिवेशन लागलं आहे आणि या पोरायचं अधिवेशन लागलं आजपासून. आता या शाळेत जाऊन या शाळेतली विद्यार्थी संख्या आणि बाकीचा आढावा आपण जाणून घेणार आहोत. सध्या आलो आहे मी सुबोध शाळेत. 12वीचे लागले पेपर, लेकरायचा आज इंग्रजीचा पेपर असल्याच्यानं साऱ्या सारे पोट्टे बसले वर्गात. आता त्याचा पेपर चालू आहे, त्याला की मी डिस्टर्ब करत नाही, पण सध्या जे इथचे मुख्याध्यापक सर आहेत त्याच्यासोबत जाऊन चर्चा करतो, विचारतो बा किती लेकरं तुमच्या शाळेत आहे आणि तुम्ही कशी काय व्यवस्था केली आहे. आता सुबोध शाळा जर म्हटली राज्य होतो अमरावती परतवाडा शहरातली की नाही, एक नंबरची शाळा आहे. आज त्या शाळेत आहे परीक्षेचं केंद्र, पोट्टे लागले आता परीक्षा त्याच्या कामी, त्याच्या तेले काही डिस्टर्ब करत नाही. पण हे बातमी तुम्ही पहा फक्त गावरान 90 अजून बाकीच्याही केंद्राला आपण भेट देणार आहोत. विद्यार्थी आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले हार्दिक शुभेच्छा देतो. शाळेमध्ये आपल्या 152 विद्यार्थी परीक्षेला आले आहेत. 141 विद्यार्थी आमचे सुबोध हायस्कूलचे आहेत, SLVP ज्युनियर कॉलेजचे, आणि 11 विद्यार्थी गुरुकुल हायस्कूलचे आहेत. तर 6 वर्गखोल्यांमध्ये यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी परीक्षा अधिकारी म्हणून आलेले सर आहेत. सर कशा प्रकारचं संपूर्ण लक्ष आहे तुमचं आजच्या या परीक्षा केंद्रावर? आणि मी गोपाल गोळे, पंचायत समितीमधून या परीक्षा केंद्रावर रनरमधून म्हणून आलेलो आहे. आणि सुबोध हायस्कूलचा परिसर वगैरे खूप छान आहे, विद्यार्थी शिक्षक व्यवस्थित पेपर सोडवत आहेत, 152 विद्यार्थी आहेत, आणि खूप छान प्रकारे शिस्तबद्ध पारदर्शक अशी परीक्षा इथं होत आहे. कोणत्याही प्रकारचं गैरव्यवहार किंवा गैरप्रकार इथं आढळलेला नाही आहे. खूप छान परीक्षा होत आहे आणि विद्यार्थ्यांना माझं बेस्ट ऑफ लक. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता आलो मी सुंदराबाई गोपालस्वामी बॉईज अँड गर्ल्स हायस्कूलमध्ये. आता याही ठिकाणी 12वीची परीक्षा चालू आहे, तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे, काय व्यवस्था आहे, तर कळू सर आहेत या ठिकाणी दूरकरी मुख्याध्यापक सरची घेऊ भेट आणि प्रश्न विचारू थेट की काय म्हणते बा शाळेतली पोरायची बसायची व्यवस्था आणि कसे काय पोरायचं पेपर चालू होतं. यासोबत बॉईज स्कूलचे जे धुरकरी मुख्याध्यापक कळू सर आहेत. सर गावरान 90 स्वागत आहे. मला सांगा बा एकूण किती लेकरं तुमच्या शाळेत आहेत आणि त्याची बसायची व्यवस्था कशा प्रकारची केली जी तुम्ही? एकूण 120 लेकरं सायन्सचे आहेत, 120 विद्यार्थी सायन्सचे आहेत आणि 54 विद्यार्थी आर्ट्सचे आहेत. आणि बोर्डानं जे नियम सांगितले आहेत त्याप्रमाणे 25-25 एक खोली अशी 7 रूममध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सोबत विद्यार्थ्यांकरता विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल्स वगैरे आणायला सांगितल्या होत्या, पण तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांना जर अडचणी असतील तर पाण्याच्या कॅन्स वगैरे आम्ही सगळं बोलावलेले आहेत, उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि कोणाला काहीही अडचण जरी असेल तरी त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं ठरवलेलं आहे. तर माझ्यासोबत बॉईज स्कूलच्या पर्यवेक्षक सौ तळुकार मॅडम आहेत. मॅडम एकूण कशा प्रकारची व्यवस्था ठेवली आहे जी परीक्षा म्हटली की लेकर भल्लेच टेन्शन घेतात? आधी तर विद्यार्थ्यांना ज्या सूचना दिल्या तर तणावमुक्त राहा, कुठलाही तणाव न घेता परीक्षेला या, अशा प्रकारच्या सूचना सर्व विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्या आणि प्रत्यक्षही दिल्या. तसंच बोर्डाने जे नियोजन केलेलं आहे परीक्षेचं, तर त्या नियोजनाच्यानुसार परीक्षा घेण्याचं कार्य आम्ही केलेलं आहे. बोर्डाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. तर सध्या आलो आहे मी गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी. याही ठिकाणी भरपूर काही विद्यार्थी संख्या आहे. तर आता आतमध्ये जाऊन या शाळेत म्हणजे कोणत्या प्रकारची लेकरीची व्यवस्था केली आहे, काय केली आहे? एकदम शाळेचं मोठं असं ग्राउंड आहे, तर आता अंदरची व्यवस्था पण कोण्या पद्धतीची केली आहे विद्यार्थ्याची? तर माझ्यासोबत भारतीय सर आहेत. सर गर्ल्स हायस्कूलमध्ये कशा प्रकारची व्यवस्था ठेवली आहे? कारण कसं आहे, एक तर 2 वर्ष झाले जरा एक परीक्षेनं भल्ला गोंधळ झाला लेकरायचा, तर तुम्ही यावर्षी तुमच्या शाळेत कशी व्यवस्था ठेवली आहे जी? हां, तरी ही व्यवस्था जी आहे ती आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण आम्ही काळजी घेतलेली आहे. सॅनिटायझरचा इथे ह्या ठेवलेला आहे, हँडवॉश व्यवस्था ठेवलेली आहे, पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, मूत्रविकार वगैरे सगळं मुलांसाठी वेगळं ठेवलेलं आहे. आणि डेस्कमध्ये सिटिंग म्हणजे बैठक व्यवस्था जी आहे तीसुद्धा एक अंतर ठेवून झिकझॅक पद्धतीची ठेवलेली आहे.
आणि अत्यंत शांततेने आणि अत्यंत याने मुलं फार काळजीपूर्वकाने पेपर लिहित आहे. गेल्या 2 वर्षापासून मुलांना जो मध्ये जो डिस्टर्ब झाला होता तर त्यामुळे ते मुलं थोडेसे मनातून हे झालेले आहेत की बा बोर्डाची परीक्षा त्यांची 10वीची झालीच नव्हती, आता नंतर 12वीची ही पहिली परीक्षा त्यांची, पण तीही आता ऑफलाईन होत आहे. पण कोणत्याही प्रकारचं हे नाही, वातावरण अतिशय चांगलं आहे आणि सगळ्या प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि विद्यार्थी शांततेने अगदी पेपर लिहित. संख्या किती आहे सर विद्यार्थ्यांची? 134 आहे संख्या. आणि वर्गखोली संख्या? वर्गखोल्यात आज 6 रूम आहेत, तशा तशी तर वर्गखोल्यांची भरपूर व्यवस्था आमच्या शाळेमध्ये आहे. विशेषतः या आमच्या या सेंटरवर IES गर्ल्स सेंटरमध्ये जे विशेष म्हणजे आम्ही हे सांगतोय, इथे 2 विद्यार्थी दिव्यांग आहे आणि दिव्यांगाची व्यवस्थासुद्धा वेगळ्या पद्धतीनं त्यांना केलेली आहे. शासनाचे निर्देशच तसे आहेत की दिव्यांगासाठी शासनाने पहिले 1/2 तास तर पहिलेच वाढून दिलेला आहे. पेपर हा 3 तासाचा यापूर्वी राहायचा, आता 3.5 तासाचा पेपर झालेला आहे आणि दिव्यांगासाठी विशेष म्हणजे 4 तास तो ती 4 तास ती व्यवस्था पेपर लिहिण्यासाठी सुविधा विद्यार्थ्यांना आहे. तर आता आलो आहे मी सुबोध शाळेतही सध्या परीक्षेची व्यवस्था केली आहे. तर गुल्लाने सर आहे त्या ठिकाणी, आता गुल्लाने सरची घेतो भेट आणि गुल्लाने सरले विचारतो की बा कोण्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी व्यवस्था ठेवली आहे, काय ठेवली आहे. तर चला अंदर शाळेत माझ्यासोबत. माझ्यासोबत सिद्धार्थ शाळेचे धुरकरी म्हणजे प्रिन्सिपल श्री गुल्लाने सर आहे. सर, परीक्षा म्हटली की एकदम मोठं टेन्शनच राहते. तर आपल्या शाळेत एकूण विद्यार्थी किती आहेत बा, कोण किती ग्रुपमध्ये तुम्ही त्यांची बसायची परीक्षेची व्यवस्था केली आहे जी? सर्वात महत्त्वाचं सांगायचं झाल्यास आमचं मेन केंद्र आहे सुबोध हायस्कूल अचलपूर. सुबोध हायस्कूल अचलपूर मेन केंद्र आहे आणि आमचं उपकेंद्र आहे सुबोध हायस्कूलचं. आमचं केंद्र क्रमांक आहे 04-62 आणि माझ्या केंद्रावर 19 विद्यार्थी आहेत. आज परीक्षेला 215 आणि 215 विद्यार्थ्यांची व्यवस्था एका रूममध्ये 25 विद्यार्थी याप्रमाणे आम्ही केलेली आहे आणि टोटल रूम्स आहेत 9. माझ्यासोबत सिद्धार्थ शाळेचा परीक्षेचा ज्याच्या मार्गदर्शनाखाली चालू अशा खळके मॅडम आहेत. मॅडम, मला एक सांगा बा, विद्यार्थी आहेत, एवढी मोठी व्यवस्था आहे, तर तुम्ही कशा प्रकारची व्यवस्था ठेवली जी आपल्या केंद्रावर? आमच्या सेंटरवर 215 विद्यार्थी आहेत आणि त्या 215 विद्यार्थ्यांची व्यवस्था आम्ही COVID-19 नियमांचं पालन करून आणि बोर्डाच्या सूचनेनुसार केलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे टेम्परेचर घेणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग, सर्व नियमांचं आम्ही पालन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना टेन्शन येणार नाही. बिनधास्तपणे मन मोकळेपणाने पण अगदी नियमाचं पालन करून ते पेपर सोडवतील अशी आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे. तर तुम्ही जितके परतवाड्यातल्या शाळेवर 12वीची परीक्षा चालू आहे, तुम्हाला मी सुबोधय दाखवली, बॉईज दाखवली, तिकडची गर्ल्स दाखवली, शेवटी सुब आपल्या याच्यावर सिद्धार्थावर आलो. तर लेकरं मस्त आरामशीर परीक्षा देऊन राहिले, 2 वर्ष आले, परीक्षा काही झाल्याच्या नाहीत, त्याच्यानं लेकरं आता कशा पद्धतीनं परीक्षा देत आहेत ते तुम्ही पाहिलंच. आता 12वीची झाली की लवकर 10वीची परीक्षा लागणार आहे, त्याच्यानं जसं लेकरेला टेन्शन आलं आहे तसं त्याच्या मायबापाला बी टेन्शन आलं आहे. पण लेकरं की नाही बघ, चांगल्या मार्कानं पास हो, चांगले शिको, सौरव लय मोठे अधिकारी हो आणि त्या अधिकाऱ्याची मुलाखत बी मी आज घेऊ. हे पाहायला भेटलं तुम्हाला फक्त गावरान 90 बातमी जशी आहे तशीच सकवून सकवून. म्हणून तुम्ही यूट्यूबवर जाऊन गावरान 90 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून की नाही तुम्हाला सर्व या सर्व तितंबे आपल्या शहरातले पाहायला भेटतील. म्हणून आज प्रवीण ताळे निरोप घेतो आणि सांगतो, पायाबा पोट्ट्याच्या लागल्या 12वीच्या परीक्षा, एक तर एसट्या चालू नाही आहेत, एखाद्या ठिकाणी जर केंद्रावर पोट्टे जात असतील तर हात द्यायला तेले गाडीगिडीवर बसून जा बाबा, नाही तर त्याच्या की परीक्षा मिस नाही झाल्या पाहिजे.